जरूर त्यांचे जे काही घरातली मंडळी आहेत सेलोरोगची, त्यातले 2 लोक पॉझिटिव्ह सापडलेत आणि त्यांचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यातले सुद्धा 3 लोक पॉझिटिव्ह सापडलेत. आता एक नक्कीच आहे की हे सगळे सुरक्षा रक्षक बऱ्याचदा लोकांना त्यांच्यापासून दूर करता करता कदाचित त्यांना त्याचं लक्षण आलं असेल, पण माननीय पवारसाहेब स्वतः त्यांचं अँटीजन टेस्ट आणि त्यांचं पूर्ण टेस्टिंग करण्यात आलेली आहे. काल स्वतः ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांचं स्वतःचं टेस्टिंग करून घेण्यात आलेलं आहे. कुठंही त्यांना काहीही प्रॉब्लेम्स नाही आहेत, ते अत्यंत सुरक्षित आहेत आणि व्यवस्थित आहेत. राहिला प्रश्न जे काही त्यांचे सुरक्षा लोक आहेत आणि त्यांचे जे कुक्स आणि त्या भागातले घरात काम करणारे लोक आहेत, त्या जे चाळीमध्ये राहतात तिथेसुद्धा प्रोटोकॉल पद्धतीनं आपण त्यांचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट्स सगळ्यांचं आज मोठ्या स्तरावर आपण अँटीजन टेस्टिंग आणि RT-PCR टेस्टिंग गरजेप्रमाणे करतो आहोत. त्यामुळे त्यांची पूर्ण काळजी निश्चित प्रकारे घेतली जाते, प्रोटोकॉल पद्धतीनं सगळ्या गोष्टी पाळल्या जातात.